भारतीय सैन्य दलामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या बटालियन आणि अधिकाऱ्यांनी जी अतुलनीय कामगिरी बजावली तिचा इतिहास कथन करणारे वस्तू संग्रहालय इन्फंट्रीमध्ये उभारण्यात आले आहे. या संग्रहालयासाठी तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक तसेच लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांनी मोलाचं सहाय्य केलं आहे. गुरुवारी सकाळी कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल PJS पन्नू आणि किरण ठाकूर यांच्या उपस्थितीत या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी सर्वांचं स्वागत केलं. या संग्रहालयासाठी किरण ठाकूर यांची अत्यंत मोलाची मदत लाभली आहे, त्यामुळे त्याची उभारणी लवकर होऊ शकली असं त्यांनी नमूद केलं. RHS's Regimental Archives and Historical Section, where we had good about 12 rooms for annotation of our history. So taking that as a cue, as one of the tasks given to me, under the guidance of the Colonel of the Regiment, we started off. So the moment I came, he says, why is this still the same what it was supposed to be? So when I found out it was meant for a different purpose, then we had to convert it. We already had a Shaurya Hall behind where we'll be passing through. And the task was to convert this into the modern museum and connect the Shaurya Hall to this Maratha Museum as part of transition of history. So if you come from Shaurya Hall, first you will get to know our gods, valor, the life and the history. That's Chhatrapati Shivaji Maharaj. And as you come this side, the latest of our regiment. And likewise, if we start from Maratha Museum and go into Shaurya Hall, vice versa, from modern to the historical events, we go back. And alongside, how the history and the regiment has evolved is clearly evident. And this is going to be the stepping stone for our troops to get motivated. Maintaining the museum there, and he's continuing the same thing out here also, which we feel very proud of. And they had the team to do it. And the man behind the machine, the help and support, and that solidarity of local Maratha clan is given to us by Mr. Kiran Thakurji. And we are grateful to him for the help and support and the generosity what you have bestowed towards us. We'll remember throughout our life. So whenever I come to Maratha Museum, the first thing which will come to my mind is Mr. Kiran Thakur. And of course, I had to look right first, that will be General Pannu, because he was the one who took me like a horse to make sure that I galloped to achieve it. And Mr. Kiran Thakurji, for this help and support for which you stood side by side and helped us all the time. Thank you. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सदर फलकांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर लेफ्टनंट जनरल PJS पन्नू, त्यांच्या पत्नी डिंपल पन्नू, ब्रिगेडियर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट एल जयराम, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत फित कापून संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. ओम स्वस्ती नाईन ओम गंगलपुते नमः. ओम गंगलपतये नमः. ओम अंबिकायै नमः. ओम यः श्री स्वयं सुकृतीनां भवनेषु लक्ष्मी पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिस्तुत्यामि. ओम चंदनं वंदिते नित्यं पवित्रं पापनाशनं आपदां हरते नित्यं लक्ष्मीवशति सर्वदा. वनस्पतिरशोदुगुदुगण्यः सुगन्धतमाग्रे सर्वदेवानां रूपोऽहं प्रतिग्रतां रूपं दर्शयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आर्थिक सुरक्षितता आणि विश्वासार्हता जी देते उज्ज्वल भविष्य. वर्धिष्णू आनंदवर्धिनी लक्ष्मीवृद्धी सुखदा आणि मधुसंचय अशा खात्रीशीर विविध गुंतवणूक योजनांनी परिपूर्ण होऊन आता ठेवीदारांसाठी सज्ज आहे तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, जी आहे सामान्यांची सर्वमान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 08312424777. यावेळी लेफ्टनंट जनरल PJS पन्नू, किरण ठाकूर, कंत्राटदार अभिजित देसाई,
महेश बेडगिरी यांचा भेटवस्तू देऊन ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांनी संग्रहालयात फेरफटका मारून पाहणी केली. छोटी धमकी के लिए मेरा कहने कैसा छोटा दुश्मन चाहिए
वो बड़ी धमकी देता है हमारे लिए, ठीक है, हमारे सामने कोई ऐसा प्रश्न नहीं है खड़ा हो सके हमारे चुनौती से। ये जो म्यूजियम है ये हमारी सभ्यता मराठा लाइट इन्फेंट्री की एक मराठा सैनिक के जीवन के बारे में और हमारी उपलब्धियों के बारे में ये इतिहास दर्शाता है। जब से हमारी रेजिमेंट खड़ी हुई है हमें कहाँ से प्रेरणा मिली है, हमारे ट्रूप्स किस मिट्टी के बने हैं, कहाँ कौन सी जन्मभूमि और कर्मभूमि से आते हैं और वहाँ से रणभूमि में जाते हैं, वहाँ की सभ्यता यहाँ पे एक मोटिवेशन का काम करती है। और इसके बाद जब ट्रूप्स हमारे जाते हैं उनको पता है कि उनकी जो फाउंडेशन है ये उनकी एक प्रेरणा के लिए स्थल है। थैंक यू। जय राम। संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एका बाजूला संग्रहालयाच्या उद्घाटनाची तारीख आणि लेफ्टनंट जनरल पन्नू यांचे नाव, तर दुसऱ्या बाजूला या संग्रहालयासाठी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांचे मोलाचे सहाय्य लाभले आहे असा फलक लावण्यात आला आहे। तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल, ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या। आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर।